आधीच दुष्काळ, तेथून 13वा महिनो म्हणतात तसे झाला. जमावबंदीक लागून उशेलकारांचेर मरपाची पाळी आल्या. खऱ्या अर्थान ऊस शेतकऱ्यांची जिणेक कोरोना लागला. सरकारान मजतीचो हात दिवचो, ऊस उत्पादकांनी सरकाराक गारणे घातल्यात. पळ्यात जमावबंदीक लागून शेतकऱ्यांचेर मरपाची पाळी आल्या. खऱ्या अर्थान ऊस शेतकऱ्यांची जिणेक कोरोना लागला. सरकारान मजतीचो हात दिवचो, ऊस उत्पादकांनी सरकाराक गारणे घातल्यात. पळ्यात भारतभर ज्या कोरोना खातीर जे कितें गडबड चल्लेले कडेन आसा, कोरोना 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 कोणाक कोरोना लागले कोणाक, ती कोरोना हो मेन शेतकऱ्यांकच लागला. कितें आज शेतकरी ह्या कोरोना मुळे त्रासां पडले कडेन आसा. उशेलां गेल्यार उशेलां वचपाक मेळना, उशेलां तर लेबर आपोवपाक गेल्यार ते येवपाक तयार ना. पूण अशें आज शेतकऱ्यांक करप कितें, अशी ही शेतकऱ्याची मोठी बिकट परिस्थिती ह्या कोरोना मुळे घातलेले कडेन आसा. आनी सरकारान हे बेगीन बेगीन शेतकऱ्यांचो प्रश्न जो आसा हो सोडोवपाची गरज आसा. दुसरी सांगूंक सोदता की सरकार म्हणटा की फॅक्टरी जी आसा लॉसां चलता म्हणून आमी तुमी बंद करतात. पूण हांव सांगूंक सोदता की गव्हर्मेंटा कडेन 40-45 डिपार्टमेंट आसात, ती कितली डिपार्टमेंटां तुमचे कडेन फायद्यान चलतात. एक नुस्तें मारपाक पेट्रोलाचे कितलेशे तुमी सबसिडी दितात कितें, पूण आज उशेलकारां जे कश्ट करतात त्रास करतात तांकां तुमी त्रासांत घेतले कडेन आसात. ही अशी सामकी मरपाची पाळी आज सरकारान ह्या उशेलाच्या शेतकऱ्यांच्या घेतलेले कडेन आसा. म्हणून हांव समजता की ताबडतोब सरकारान जे निर्णय घेवचो आनी फॅक्टरी जे शेतकरी जे आसा उशेला जे डिपेंड शेतकरी आसात ते ताबडतोब प्रश्न जो आसा हो सोडयचो. ना जाल्यार तुमचे ना जाल्यार आमचे कितें की मोठे हाल येवन जावपाचे प्रश्न आसा की आज भुरगीं शिकता तांकां आज अशें आसा की आज भुरगीं आमचे कडेन बोवाळ म्हणटात की पयशे दी पयशे दी, पूण पयशे ना. आज म्हाका 1,00,000 रुपया येवपा आसा, 1,00,000 रुपया आसा पूण हाती कांयच ना पयशे. पूण आज ही बिगड परिस्थिती की भुरग्यां सामकी त्रासां पडले कडेन, आमी त्रास म्हणजे जेवणांत त्रास जाल्लेले कडेन आसा. पूण ह्या सरकाराक आज दोळे ना कितें, मागीर जो सरकार न्हिदला कितें, हे दोळे उक्ती करून हे सरकारान हे आमचे कडेन भोंवचें आनी पळयचें बाबा ही परिस्थिती आमची कितें कितें जाल्ले कडेन आसा. हांव एक शेतकरी, पूण हांव सादें सांगता जे पळय कितें घडटा हे बिगड परिस्थितीचे आमचे शेतकऱ्यांचेर येयल्या. कारण ऊस जो पळय आमी पयर फॅक्टरी धाडटा म्हणून हेणी कर्नाटका व्हेलो, खानापूर खंयचे व्हेलो, आमी गेलो ऊस थोड्यांक ऊस मारपाक उरला. आमचे थंय कमी कमी म्हणल्यार 800-900 सुमार आसा ऊस मारपाचो. तेजे कितें पंचनाम कितें जिडीओ करपाक लायला, पंचनाम केला आसा तेगेच्या लॉस. फुडल्या वर्सा जें पळय आसा उत्पन्न घेवपाचें तेंकां घेवपाक मेळचें ना, आनी तितलें घेवपाक मेळचें ना. कारण तो ऊस मारपाक जाय, तो भारी रुपा भारी रुपा लुगार जाय, जावं कोणी गायां व्हरतलो जाल्यार तांकां मार्केटींग जाय. बाबा अमूक अमूक टन व्हरतलो ऊस गायां घालपाक खावड करपाक, आनी एक टुप्पा एक अमूक व्हरतलो अशें करून ते मळे काबार करून ते परत हे करपाक वाडोवपाक गेले जायत. आतां ते फुडें पावस येवपाक जालो, मळे तांकां वाडोवपाक मेळचें ना, कारण मशागत करूंक मेळचें ना, पावसाचे दीस जायले. दुसरी गजाल ही फॅक्टरी आमगेली जी पळय भाऊसाहेब बांदोडकरान बांदलेली, शेतकऱ्यांचे हीत बरी जावपा खातीर भाऊसाहेब बांदोडकरान त्या टायमार डिसिजन घेतले आनी ही फॅक्टरी आमगेली बांदली. शेतकऱ्यांक जीवदान मेळ्ळें, शेतकऱ्यांक भाता पासून तितलें इन्कम मेळनासलें. आयज 1.5 एकर जमीन आसा तो मनीस 12-15 टन उशेल करता आनी तो आपल्यागे उदार निर्वाह म्हणजे आपल्यागे घर चलयता, कशी तरी बैलगाडी चलयता. दुसरी गजाल तेन्ना साकून भाऊसाहेब बांदोडकरा फाटल्यान मागीर MG जाली, MG फाटल्यान मागीर काँग्रेस जाली. तेन्ना फॅक्टरी थंय स्टाफ चड जावपाक लागले, उशेर कमी वचपाक लागले आनी थंय फॅक्टरी लॉसां वचपाक लागली. लॉसां गेले म्हणून गव्हर्मेंटान फॅक्टरी बंद दवरली ना, चालू दवरली, कारण शेतकऱ्यांचो रोजगार. उशेलाचे आमकां आमगे 1100 इंस्टॉलमेंट येवपाचो तोवूय येयलो ना. सपोर्ट प्रायस म्हणून तूं गव्हर्मेंट केन्ना घालता तें गव्हर्मेंटाक खबर, पूण हें आमगे हक्काची जे पळय 1100 रुपया आसा तें सुद्दां बी अजून येयलें ना. सोसायटी आमगेलो लोन वाडत आसा, इंट्रस्ट वाडटा, लोन तितलो उरला पूण इंट्रस्ट वाडत गेला. पूण हेजे खातीर शेतकरी इतली पळय चिंते पडला, हें कितें करपाचें फुडें, कशें जावपाचें. आनी आतां उसाची मशागत केली जाल्यार फुडें तो उशेल कंडिक्शन बरोबर आसतलें सरकारचें काय ना आसतलें, हेवूय आमी चिंते पडल्यात. सरकार बरो पे आमकां सांगता तोंडान की करा तुमी उशेल, पांच जर हें उशेल मारपाचें उरलां आनी बील पडना हें जर कंडिक्शन पळयत जाल्यार
सरकार सारे सुशेग दिखो ये दिसना सरकार कर मुटा हुशियार कर मुटा पुणा गैरंटी ना कि सरकार बाबा ये हुशियार ताबड़ो पुष दि ये गैरंटी ना आज कि घर हाटल दुकानदारा कहीं उदार मागच पड़ा कि दुकानदार ये तो करता कि दिवा खाद कारण खबर आगे बेगिन पैस मेपा ये कारण उसर पोट चलपे सरकार आज काजू बी एक आधारभूत किमत मुला नाला आधारभूत किमत सुपारी आधारभूत किमत सगत वो आधारभूत किमत हुशियार क्या अन्याय वो शुगर कैन पे हजेर अन्याय घर मशाग करना ऊस धाना परिस्थिति हि परिस्थिति ये जो अशा कंडीशन उरला वार परिस्थिति शेतकरी जो पळय शुगर केना शेतकरी आहा वो शेतकरी वाऱ्यार पळपाची खबरी गव्हर्नमेंट करचे पळय जाल्यार आमगे बरोबर लागना गव्हर्नमेंटान हेजेर हांव म्हणटा की तुमी शेतकऱ्यांचेर बरी लक्ष दिया हांव बाबू कडेन उलयल्लो आमगेल्या सहकार मंत्र्या कडेन उलयलो सीएमा कडेन उलयलो पूण सीएमा उतर बर दिले पूण उतर दिल्ले प्रमाणे चलना पळय फॅक्टरी बंद फॅक्टरी बंद फॅक्टरी आजून आजून जर फुडें वर्सा फॅक्टरी चालू करपाची जाल्यार आतां साकून त्या फॅक्टरीचें कितें काम करपाक वर्क हें चालू आसपाक आसलें मुवमेंट सो कांय ना मुवमेंट कांय ना चालू करपाचो फुडल्या वर्सा कितें आमकां बरोबर लागना बरें हांव म्हूण कितें तुमी समज तें फॅक्टरी करना जाल्यार आमकां एकूच चड डिसिजन घेया आनी तुमी आमकां सांगा न्हू तुमी बाबा तें हुशारा वच नाका हुशार करनाका दुसरें आनी धंद्या वचात आनी धंदो करात.